यंदाच्या ऊस गाळप हंगामात चार हजार रुपयांचा भाव घेतल्याशिवाय ऊसाच्या कांडीला कोयता लावू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिलाय ते सांगलीमध्ये बोलत होते यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे भाव मिळाला पाहिजे आणि यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी जाहीर केली आहे टन चार हजार रुपये उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे तसेच साखर कारखानदारांनी रुपयांचा भाव जाहीर न केल्यास उसाला कोयता देणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला उत्पादनाच्या बाबतीमध्ये या देशातला एक नंबरच राज्य होत परंतु दुर्दैवाने आता ते उत्तर प्रदेश एक नंबरवर गेलो आम्ही दोन नंबरवर राहिलो आजच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या मुळे हे सगळा प्रकार घडतो आहे साखरेचं उत्पादन ऊसाचं लागवड कमी होते शेतकरी इतर पिकाकडे वळत आहेत परंतु यावर्षी अजून एक मोठे दुर्दैवी घटना घडलेली आहे की याच्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ महाराष्ट्राला गेले दोन तीन वर्ष सतावतो आहे आणि आत्ता जो पाऊस पडला तो नदीकाठचा सगळा ऊस पाण्याखाली गेला प्रचंड महापूर आला आणि ऐतिहासिक स्वरूपाचा हा महापूर झाला इतकं पाणी कधीच आम्ही कोणी पाहिलं नव्हतं परंतु याचा परिणाम हा साखरधंद्यावर धंद्यावर आणि ऊस उत्पादनावर होणार आहे दुष्काळी भागातला ऊस हा दुष्काळामुळं पाण्याच्या अभावामुळं गेलेला आहे आणि नदीकाठचा ऊस हा बुडामुळं पुरा पुरामध्ये बुडल्यामुळं त्याचं उत्पादन कमी झालं बऱ्याचशा ठिकाणी फडच्या फड नासून गेलेल्या आहेत याचा परिणाम हा हे काही सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही की आता ऊसाचं क्षेत्र घटलेलं आहे उत्पादन कमी होणार आहे गेल्या वर्षीच्या नऊ लाखापेक्षा अधिक क्रशिंग झालं यावर्षी पाच लाख पाचशे लाख टन तरी होतं का नाही म्हणजे नऊ कोटी गेल्या वर्षी झालं यावर्षी पाच कोटी म्हणजे अर्ध्यावर जवळजवळ हे क्रशिंग येणार आहे आणि त्यामुळं साखरेचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये अर्ध्यावर येणार आहे देशभरामध्ये एक मोठं राज्य जर उत्पादन अर्ध्यावर येणार असेल तर देशामध्ये साखरेची टंचाई वाढणार आहे लोकसत्तेने परा मोठी बातमी फ्रंट पेजवर हेडलाईन दिली की आता साखरेची टंचाई होणार आहे आता बाजारातले दर पस्तीस छत्तीस अडतीस रुपयापर्यंत पोचलेले आहेत आत्ता ही जे काही साखर आहे ही साखर गेल्या वर्षी गाळलेल्या ऊसाची आहे परंतु आता जो काही ऊस आमचा उभा आहे आणि आत्ता एकोणीस वीसच्या हंगामामध्ये जो आम्ही गाळला जाणार आहे त्या ऊसाची साखर हे कारखानदार चाळीस रुपयापेक्षा जास्त भावाने विकणार आहेत तेव्हा आत्ता जो काही उरला सुरला दुष्काळाच्या कराल दाडेतून आणि महापुराच्या दाडेतून जो काही वाचलेला ऊस आहे त्या ऊसाला सरकारने साखर कारखानदारांनी चार हजार रुपये टनाला भाव दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि जर का काही कायदे करून सरकार आमचे भाव पाडणार रा असेल तर असे कायदे काही आम्ही आता ऐकणार नाही पाळणार नाही आम्ही आंदोलन करणार आहोत की चार हजार शिवाय प्रति टन चार हजार रुपये घेतल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही ही भूमिका आमच्या आता स्पष्ट आहे